वास्तविक खोक्याचा संदर्भ जो आहे तो कोणीही व्यक्तीशी दाखवलेला नाही, कोणी राजकीय पक्षाशी दाखवलेला नाही. तुम्ही खोके घेतले असतील म्हणून तुम्हाला वाटत असेल या गाड्यामध्ये आपलंच नाव घेतलं जात आहे किंवा उद्देशून आपल्याला म्हटलं जात आहे. माननीय पंतप्रधानांना डिग्री मागितली तर 25,000 रुपये दंड होतो. इकडे या गाणं म्हणायला लागले तर त्याला अटक होते. या देशामध्ये लोकशाही आहे की नाही आहे? सध्या देशभरामध्येच एक दहशतीचं आणि दडपशाहीचं वातावरण आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर घालला आहे, भाषण स्वातंत्र्यावर घालला आहे, अशा स्वरूपाच्या अनेक उदाहरणं आता समोर यायला लागलेल्या आहे. आत्ता खोके घेऊन आला या गाण्यावर जे गाणं म्हटलेलं आहे त्यात कुठलाही राजकीय संदर्भ नाही आहे. आणि त्यानंतर त्या गाण्याला ज्यावेळेस प्रसिद्धी मिळायला लागली, साधारणतः एक 4-5 दिवसामध्ये त्याला 5 लाख लाईक आणि 5 लाख व्ह्यू त्या ठिकाणी मिळाले. त्यामुळे सरकारला असं वाटलं की आता याच्यामध्ये आपण खोकले घेते त्यामुळे बदनामी होईल म्हणून त्यालाच अटक केली. वास्तविक खोक्याचा संदर्भ जो आहे तो कोणीही व्यक्तीशी दाखवलेला नाही, कोणी राजकीय पक्षाशी दाखवलेला नाही. मग तुम्हालाच त्याच्याविषयी काय वाटावं? तुम्ही खोके घेतले असतील म्हणून तुम्हाला वाटत असेल या गाड्यामध्ये आपलंच नाव घेतलं जात आहे किंवा उद्देशून आपल्याला म्हटलं जात आहे. आता की आता माननीय पंतप्रधानांना डिग्री मागितली तर 25,000 रुपये दंड होतो. इकडे या गाणं म्हणायला लागले तर त्याला अटक होते. या देशामध्ये लोकशाही आहे की नाही आहे?